आजपासून 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची वर्ध्यातनं सुरुवात होते. या संमेलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. सकाळी 10 वाजता संमेलनाच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. तसंच 10:30 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. या उद्घाटनासाठी संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असेल. आपल्याला अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ. रजत, वर्ध्यामध्ये होत असलेल्या साहित्य संमेलनातले आजचे दिवसभरातले कार्यक्रम नेमके कसे आहेत? सुरुवात झालेली आहे आणि ही ग्रंथदिंडी जी आहे ती गांधी चौकापासून सुरू झाली असून आता आंबेडकर चौकापर्यंत पोहोचलेली आहे आणि हळूहळू ही ग्रंथदिंडी जी आहे ती समोर मार्गक्रमण करत आहे. ग्रंथदिंडी इथून 3 किलोमीटर अंतरावर जो स्वावलंबी शिक्षण संस्थेचा मैदान आहे, ज्या ठिकाणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे त्या ठिकाणापर्यंत जाणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी परंपरेप्रमाणे साहित्य संमेलनाचा ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर स्वागताचा जो उद्घाटनाचा जो सोहळा आहे तो होणार आहे. उद्घाटन सोहळ्यामध्ये संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर त्यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे. आणि त्याच्यानंतर मग दुपारपासून साहित्य संमेलनाच्या वेळापत्रकानुसार वेगवेगळे जे परिसंवाद आहेत, चर्चासत्राचे जे कार्यक्रम आहेत ते पार पडणार आहे. तर आज दिवसभर आणि उद्या आणि परवा असे 3 दिवस एकंदरीत हे साहित्य संमेलन चालणार आहे आणि रोज अनेक महत्त्वाचे कार्यक्रम जे आहेत ते या साहित्य संमेलनामध्ये ठेवण्यात आलेले आहे. अनेक मान्यवरांच्या प्रकट मुलाखती याच्यामध्ये होणार आहे. अनेक विषयांवर, मग ते साहित्य क्षेत्रातील विषय असतील, सामाजिक क्षेत्रातील विषय असतील, त्याच्यावर परिसंवाद आणि चर्चाही होणार आहे. त्यामुळे जे ज्या पद्धतीने भरगच्च कार्यक्रम प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये होतात या साहित्य संमेलनामध्येही त्या पद्धतीने अनेक कार्यक्रम जे आहेत ते पार पडणार आहे. सध्या ही ग्रंथदिंडी जी आहे ती हळूहळू स्वावलंबी शिक्षण संस्थेच्या मैदानाकडे मार्गक्रमण करत आहे. रजत धन्यवाद, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.